अशाच धमाल मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. बंटी बंटी सांभाळ बंटी. अरे ए ए ए ओ ड्रायव्हर, गाडी काय मागे बघून चालवता काय? गाडी चालवते की विमान चालवताय? अरे अजय तू तुम्ही गप्प बसाओ. अरे तुझ्या आला. तू तरी म्हटलं मला कुणी नावानं हाक मारली. वेलकम वेलकम होम वेलकम. अरे यार किती वर्षांनी भेटतोयस? येस, अमेरिकेला गेल्यापासून 5 वर्ष 6 महिने 4 दिवस 6 मिनिटं आणि 2.5 सेकंद झालेली आहे. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? पंटीला काय मी घेतो. बहिणी नमस्कार. तुला अरे तुला लाज नाही वाटत? डायरेक्ट लग्न करून मोकळा झाला. साधं मला इन्व्हिटेशन तरी पाठवायचं. अरे बाबा मी अमेरिकेला गेलो होतो, चंद्रावर गेलो नव्हतो. नाही माझं म्हणणं तरी ऐक. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? आपण एकाच वेळी एकाच मुहूर्तावर एकाच मांडवात एकाच मुलीशी. आय एम सॉरी. झालं तुझं बोलून? झालं ना. आता माझं आहे हे बघ, या बाई माझ्या पत्नी नाही आणि हे मूल सुद्धा माझं नाहीये, या बाईंचं आहे. सो आय एम सॉरी. या दोघांच्यावर संकट आलं होतं म्हणून त्या माझ्याबरोबर राहत होत्या. संकट? सध्या मी तिघही रस्त्यावर आहोत, ते तुला नंतर सगळं सांगतो. म्हणजे तुम्हाला राहायला जागा नाही आहे या क्षणी तरी? नाही. अरे डोंट वरी यार, माझी खोली आहे ना इथं. हा अमेरिकेला जाताना मी माझी खोली लॉक करून गेलो होतो. फॉर द टायमिंग तुम्ही तिथे राहा. काय चला चला बसा गाडी. चला चला ताई बसा. मला वाटतं ही खोली तुम्ही आमच्या पक्षकारासाठी द्यावी. मला इथं एक ब्युटी पार्लर काढायचं, ते सुद्धा एअर कंडिशन्ड. मला ब्युटी पार्लरची गरज नाहीये, आपण आपलं एक पाळणाघर सुरू करू. कोणाला तू झाले की परत बोंबला? अग बाई फॉरेन हून रिटर्न होऊन आला. हाय हँडसम, वेलकम होम. हाय. काय विचारा यांचा? विचारा तुम्ही असे अचानक अमेरिकेहून? अचानक आलं म्हणजे भानगडी कळतात ना. आम्ही काय भानगडी करणार, आम्ही आपले नाकासमोर चालणार आहे, सरळ मार्गी कुटुंब वात्सल माणसं. काय वात्सल्य तुमचं? अहो मला मला न विचारता, माझी परवानगी न घेता माझ्या घरातलं सामान तुम्ही बाहेर काढलं. काय चाललंय काय? म्हणजे ही खोली तुझी आहे? म्हणजे इतके दिवस मी तुझ्या खोलीत राहत होतो. हो आणि आम्ही त्या डॅम्बिस माणसाला देऊन बसलो. डॅम्बिस? कोण डॅम्बिस? हा हो तुमच्या खोलीत 6 महिने राहिला भाडं न देता. ते एक सोडा, आधी कुठून एक पोर आणलं. अहो आणि मग बाई आणली, नंतर गिराईक आणायला लागला. मूर्ख बाजी बेशरम नालायक गाडव बेकल. अरे तुम्ही? आम्ही? हो हो तुम्ही. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हा माझा लंगोटी या राजा आहे. याने वाटेत येताना मला सगळं सांगितलंय. हा बिचारा एका असाही आपल्याला मदत करायला निघाला आणि तुम्ही याला माझ्या खोलीतून बाहेर काढला. जाऊ दे यार. अरे जाऊ दे काय, जाऊ दे काय. तुला सांगतो, या सगळ्या कुटुंब वत्सल लोकांची कुंडली माझ्याकडे आहे. तुला माहित नसेल माझ्या खोलीवर या लोकांनी पैसा केला आणि आता चला चाललात कुठे? चाललात कुठे? जाऊ दे म्हणाले ना. बसा. आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान माझ्या खोलीत होत तसं लावून ठेवा, नाहीतर माझ्या मित्राच्या खोलीवर दरोडा टाकला अशी मी पोलीस मध्ये कंप्लेंट करेन. अगदी देवासारखा भेटलास बघ, फार उपकार झाले तुझे. माझं काय नाही, पण मला या दोघांची काळजी होती. अरे जोड यार, आता मी आहे ना अजिबात काळजी करायची नाही. हे बघ हे कार्ड घे, हॉटेल हिलटॉपवर आहे मी, मला संध्याकाळी येऊन भेटा. अरे पण तुझी खोली असताना तू हॉटेलमध्ये का राहतो? हे पण आता तुम्ही राहताय ना, तुमची कशाला गैरसोय? हा संध्याकाळी नक्की भेट. ओके चला, जागा तर परत मिळाली. आता तुम्हाला आणि बंटीला तुमच्या टॅक्सी ड्रायव्हर नवऱ्याकडे नेऊन सोडलं की सुटलो. ऐका आज भाऊ बीज की काय वळणी करताय? नाही मग गाडीतून फिरायचं नाही का फिरू त्यात काय? तो टॅक्सी ड्रायव्हर तुमचा नवरा नाही? अरे मग नाव काय त्यांचं? टबक. एका नाव झालं टबक. मग निरांजन चांगलं नाव आहे. नाही मग वाट वाट नाव तरीच वाट आणतोय. नाही मग ओवाळून टाकले त्याला, माहिती आहे ओवाळून टाकले हे ते. नाही मग दिवा दिवा दीपक दीपक त्याच नाव आणि बंटी त्याच कुल दीपक. बंटी बंटी कुठे आहे?
मी सुद्धा आणला नाही, गडबडी विसरून गेलो की काय? बापरे, त्या पैशाच्या गाडीत राहिला ना, काळजी करू नका, मी जातो त्याला भेटायला, त्याचा पत्ता आहे माझ्याकडे, हा काळजी करू नका.